हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये डिनर कॅफे मराठी रेसिपीजमध्ये। आज आम्ही आळूच्या वड्या दाखवणार आहोत, त्याचं साहित्य बघून घेऊया। आळूची पानं 7 ते 8, 250 ग्रॅम बेसन, 15 ते 20 हिरवी मिरची कट केलेले, 1.5 चमचा आल्याची पेस्ट, 1 चमचा लसणाची पेस्ट, 7 ते 8 कडीपत्त्याची पानं, हिरवी कोथिंबीर, 2 मीडियम साईजचे कांदे कट केलेले, मोहरी, हिंग, चवीनुसार मीठ, अमसूल, मोठा जिरा, तीळ, हळद। मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे, त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा याचा क्रश करून घ्यायचा। अशा प्रकारे हिरवी मिरची आणि कांद्याचं क्रश केलेलं आहे। आवश्यकतेनुसार बेसन पीठ, हिरवी मिरची आणि कांदा याची पेस्ट, हिरवी कोथिंबीर कट केलेली, भिजवून ठेवलेला आमसूल, 1 आमसूल घेतलेला आम्ही, कडीपत्त्याची पानं, लसूण पेस्ट 1 चमचा, 1.5 चमचा आल्याची पेस्ट, हळद 1/2 चमचा, चवीनुसार मीठ, याचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। थोडा पाणी लागलं तर घालायचं, थोडं थोडं घालत जायचं, रबरबीत पीठ भिजवायचं म्हणजे पानाला लावता येईल असं। अशा प्रकारे आम्ही तयार करून घेतलेलं आहे बॅटर। आळूचं पाणी घ्यायचं, अशा त्यावरती हे बॅटर टाकायचं, हाताने जसं पसरून घ्यायचं, पूर्ण पानाला पीठ लावायचं, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे। आणि अशा प्रकारे रोल तयार करून घ्यायचं। कालगत घ्यायचं आणि हे चाळणीमध्ये ठेवायचं। अशा प्रकारे सर्व पानांना लावून घ्यायचं। गरम पाणी ठेवलेलं आहे 1/2 भांडं, त्यावरती चाळण ठेवायची वड्यांची, झाकण ठेवायचं आणि 1/2 तास स्टीम करण्यासाठी ठेवायचं। बघूया आता आपण वडी तयार आहे की नाही। वडी तयार आहे, शिजलेले पण आहे, तर हे काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवूया। तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये हे कट केलेले आळूची वडी सोडायची, स्लो गॅसवरती तळायचं सोनेरी रंगावरती। तुम्ही बघू शकता सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। भांडं आपलं गरम झालेलं आहे, आता आपण वडीला फोडणी द्यायची। 1 चमचा तेल छोटा, तेल गरम झाल्यावर 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरा, 1/2 कांदा, 1/2 कढीपत्ता, 1/2 चमचा तेल, 1/2 चमचा थोडी हळद, 1/2 चमचा कांदा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा।
कांदा चांगला परतून झालेला आहे. आता त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग टाकलेला आहे. आता त्यामध्ये वडी परतून घ्यायची. मीठ आपण पहिलाच टाकलेलं आहे वडी बनवताना. चांगलं मिक्स करून घ्यायचं. किती मिनटं परतून घ्यायचं? एक दोन मिनटं असंच परतून घ्यायचं. नाहीतर वडी आपली तुटेल. आता आमची फोडणीची वडी आणि तळलेली वडी तयार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.